आणि आता मोठी बातमी आहे रेल्वे संदर्भातली. मध्य रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेशनवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे अनिश्चित काळासाठी मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकीट सर्वसामान्यांना उपलब्ध होणार नाही आहेत. या संदर्भात मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात. जे अननेसेसरी लोक स्टेशनवरती येतात जे पॅसेंजरना प्रवाशांना सोडण्यासाठी, तर ही समर रश पाहता आम्ही मुंबईच्या ज्या लांब पल्ल्याची जे स्टेशन्स आहेत त्याच्यामध्ये CSMT स्टेशन आहे, LTT स्टेशन आहे, कल्याण आहे, दादर आहे, पनवेल स्टेशन आहे, इथे आजपासून जे आहे प्लॅटफॉर्म जो तिकीट आहे त्याची विक्री बंद केलेली आहे. जेणेकरून जे फक्त कन्फर्म तिकीट पॅसेंजर्स आहेत त्यांनाच हा स्टेशनचा किंवा ट्रेनचा ॲक्सेस मिळेल आणि बाकी जे आहेत अनावश्यक लोक जे आहेत इथे गर्दी करणार नाहीत. सोशल डिस्टन्स मेंटेन होईल आणि जे आहेत कोविडचे सर्व नियम आहेत त्याचं पालन होईल. मध्य रेल्वे प्रशासनाने जे मुख्य स्थानकांना प्लॅटफॉर्म तिकिटासाठी जी बंदी घातलेली आहे तो मध्य रेल्वेचा अगदी निर्णय योग्य आहे. पण आमचं मध्य रेल्वेला एवढंच मागणं आहे की जे फेरीवाले अद्यापपर्यंत रेल्वेमध्ये फिरत आहेत त्यांच्यावरसुद्धा मध्य रेल्वेने बंदी आणावी हे आमचं म्हणणं आहे. बाहेर राज्यातनं येणारी जी लोकं आहेत त्या लोकांना पण आता 4-5 महिन्यासाठी बंदी करावी आणि नंतर येतील त्यावेळेला त्यांना त्यांच्या टेस्ट ज्या आहेत त्या करून मग त्यांना इकडे राज्यात अलाव करावं. आपल्या